1, 2, 3, start. Down. आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यार गावातील सुवर्ण गणेशाच्या दर्शनाला. या गावाला नियाशार समुद्र किनारा, नारळ सुपारीच्या गर्दीत लपलेली कौलारू घरे असा निसर्गाचा वरदास्त लाभलेला आहे. या किनारी मी माझ्या मित्रांबरोबर एन्जॉय करून आम्ही श्रीच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. रुपेरी वाळू, समुद्राची गाज, हिरवाईने नटलेला शांत प्रसन्न परिसर निहाळत आम्ही मंदिराकडे पोहोचलो. मंडळी, दिवे आगार मधील सुवर्ण मंदिर बऱ्याच जणांना माहिती असेल, तर आत्ता आपण या मंदिरामध्ये आहोत. आतमध्ये फोटोला आणि व्हिडिओला परमिशन नाही आहे. आपण खूप ट्राय केला की आम्हाला परमिशन द्या, आपला एक्सप्लोर विथ जयगुरुदेव चॅनल आहे, पण त्यांनी त्याला परमिशन दिलेली नाही आहे. तर आपण आजूबाजूचा आवार पहिले बघूया आणि मंदिरामधला मेन गणपतीची मूर्ती कशी आहे ती पण तुम्हाला मी शेअर करेन. तर आता आजूबाजूचा पहिले पूर्ण आपण आवार बघूया आणि अधिक माहिती जाणून घेऊया. सतरा नोव्हेंबर 1997 साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे कलम लावत असताना 30 किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली. गावकऱ्यांच्या उपस्थित पेटी उघडली असता त्यामध्ये 1 किलो 325 ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा मिळाली. त्या पेटीमध्ये एक छोट्या तांब्याच्या करंड्यात प्रतिमेवर चढवण्यासाठी 280 ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार होते. ही गणेश प्रतिमा म्हणजेच भरीव मूर्ती नसून एक मुखवटा आहे. ज्या मूर्तीवर हा मुखवटा चढवला जात असेल ती प्राचीन मूळ आणि भरीव मूर्ती मात्र मिळाली नाही. या सुवर्ण गणेश प्रतिमेच्या मस्तकावर, कानावर व खांद्यावर चाफ्याची फुले आणि पायरे आंबे कोरलेले दिसतात. यावरून ही मूर्ती प्राचीन असल्याची खात्री पटते. Thank you.
24 मार्च 2012 रोजी रात्री मंदिरावर सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी गणपती मंदिरात असलेली जवळपास 1.5 किलो वजनाची मूर्ती लुटून नेली. मंदिरातील भक्तांची गर्दी थांबली. मंदिर गाव ओस झाले. कोकणाच्या नकाशातले दिवेआगार हे स्थान लुप्त झाले. पुढे 2021 मध्ये गावकऱ्यांनी आणि गणेश भक्तांनी पुन्हा हुबेहूब तशाच मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केली. मंदिर पुन्हा भक्तांच्या आणि पर्यटकांच्या गर्दीने फुलू लागले. असे हे सुंदर निसर्गरम्य दिवेआगार गाव. मित्रांनो, असं हे मंदिर आहे दिवेआगारला. जर तुम्ही आलात तर ह्या मंदिरात नक्की या. ह्या मंदिरामध्ये एवढी जबरदस्त एनर्जी आहे. तुम्ही जर इथे आला तर तुम्ही ध्यान पण करू शकता. आणि एक्सप्लोर विथ जयगुरुदेवमध्ये आपण हा व्हिडिओ आता इथे थांबवत आहोत. आणि जर तुम्हाला अजूनही सांगायचं आहे, तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या काही लोकांना काही गोष्टी तुम्हाला ऑनलाईन काही परचेस करायचे असतील आणि तुम्हाला डिस्काउंट जर पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करा आणि वेगवेगळे डिस्काउंट्स मिळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकमेकांना बाय बाय.